निश्चल तत्वे जीवन मुक्ती म्हणजे जो आपल्या ध्येयाप्रती अटळ आहे त्याला मुक्ती नाकारली जाऊ शकणार नाही. एकमेव कारण का बहुतांशी माणसं चुका घोडचुका करत जीवन जगत असतात, कोणत्या मार्गाने जावं हेच त्यांना कळत नाही, कारण ते सतत आपल्या आयुष्याची दिशा बदलत असतात वरचेवर. कदाचित ते प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्याची दिशा बदलत नसतील, पण त्यांच्या भावना आणि मनातून मात्र ते सतत बदलत बदलत बदलतच असतात. अस्तित्वाचं अवघं स्वरूपच असं आहे आणि आज विज्ञानानं सुद्धा हे सिद्ध केलंय. आणि प्रत्येक योग्याचा सुद्धा हा अनुभव आहे की या अस्तित्वात फक्त ऊर्जा आणि चैतन्य आहे. भौतिक वस्तू असं काही नाहीये. भौतिक वस्तू म्हणून आज जे काही तुम्ही जाणता ते ऊर्जेचे अतिकेंद्रित कण आहेत. आज हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. पण 40,000 वर्षांपूर्वी जेव्हा शिवशंकर बोलले त्यांनी अगदी स्पष्टपणे याबद्दल सांगितलं. त्यांचा रस एकतर चैतन्यात होता नाहीतर ऊर्जेत, कधीच भौतिक गोष्टीत नव्हता, कारण त्यांना त्या कधीच खऱ्या वाटल्या नाहीत. म्हणून ते याबद्दल बोलले अगदी स्पष्ट निसंदिग्धपणे. हे स्पष्ट केलं तर केवळ ह्या दोनच गोष्टी आहेत ज्या तुम्ही हाताळायला पाहिजेत. ओ सद्गुरु, तुम्ही अगोदरच का नाही सांगितलं? आज सकाळचा सूर्यनमस्कार आम्ही टाळला असता. सूर्यनमस्कार हा काही तुम्ही तुमच्या मांसपेशी मजबूत बनवण्यासाठी करत नाही आहात. जर तुम्हाला अस्तित्वातील ऊर्जेचा ठाव घ्यायचा असेल, जी आता सध्या तुमच्या ह्या शरीर रूपात एकवटलेली आहे, जर केवळ ती तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने वापरली तरच ती प्रखरतेने स्पंदित होऊ शकते, नाहीतर ती एका चिखलाच्या गोळ्याप्रमाणे घट्ट बसून राहील. हे शरीर इथं बसून प्रखरतेने स्पंदित व्हायचं असेल तर त्याला एका विशिष्ट स्थितीत ठेवायला हवं. म्हणून जी काही शारीरिक साधना तुम्ही करत आहात ती काही शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी नव्हे, जेणेकरून तुम्ही घरी जाऊन लोकांवर वर्चस्व गाजवू शकाल. मी स्त्रियांना सांगतोय, तुम्ही पुरुषाहूनही अधिक मजबूत होऊ शकता. 90 दिवसांची साधना केलीत की त्यांच्याहूनही अधिक मजबूत होऊ शकता. जर तुमच्यात ऊर्जा स्पंदित होऊ लागल्या आणि तुमचं मन एकाग्र असलं तर ही अवघी रचना त्या दिशेने उभारली जाईल. कारण मन सतत दिशा आणि एकाग्रता बदलत बदलत असल्यामुळे कुठल्या दिशेने याची उभारणी करावी हेच त्याला कळत नाही. तुमच्यातील अवघं जीवनच गोंधळून गेलेलं आहे, कोणत्या दिशेने जावं हेच त्याला कळत नाहीये. मी म्हणेन ९५%, पण खरं पाहता ते 99% आहे. तरी माझा अंदाज अचूक असावा म्हणून 95% म्हणतोय. कमीत कमी 95% ऊर्जा ही वाया जातीये, अक्षरशः वाया जातीये. कारण बहुतेक लोकांना पुरेशा वेळासाठी कुठल्याच गोष्टीला त्यांच्या एकाग्रतेत धरून ठेवता येत नाही.
नाहीतर प्रत्येक मनुष्य अस्तित्वाचं एक नवं दार उघडू शकला असता, एक नवीन द्वार काहीतरी नव्याचा ठाव घेण्यासाठी. 7 अब्ज लोक जर सर्वांनी त्यांची मने आणि चैतन्य एका दिशेनं केंद्रित ठेवली असती तर सृष्टीतलं एकूण एक सर्व काही तुमच्या पायाशी लोळण घेतलं असलं असतं. जाणून घेण्याजोगं काहीच राहिलं नसतं. एकूण एक सर्व काही. जर कोणी त्यांचं मन, त्यांची ऊर्जा आणि त्यांचं चैतन्य एकाग्रतेनं काही ठराविक काळासाठी केंद्रित ठेवू शकले तर ते केवळ त्यांच्या वर्तमान जीवनाचं स्वरूपच नव्हे तर गेल्या 84 युगांचं सुद्धा ठाव लागेल. ती सुद्धा इथंच आहेत. एकूण एक सगळ्याचा ठाव हे मानवी चैतन्य घेऊ शकतं.